विद्यार्थी मित्रांनो नमस्कार, मी प्राध्यापक निलेश लोंढे आणि आपण बीए तृतीय वर्षाच्या साहित्य शास्त्र या अभ्यासक्रमाशी संबंधित काही घटक पाहत होतो। तर मागच्या तासामध्ये आपण साहित्याचं स्वरूप या प्रकरणाच्या अंतर्गत खूप मोठी चर्चा केली होती। त्यामध्ये भारतीय साहित्य विचारवंत आणि पश्चिमेकडील देशांमधील साहित्य विचारवंत त्यांच्या थिअरीज, त्यांच्या भूमिका, त्यांचे विचार यांची खूप सविस्तर अशी चर्चा आपण केली होती। याच्यावरून साहित्याच्या स्वरूपाविषयीच्या विविधांगी भूमिका आपल्या लक्षात आल्या आणि आपल्याही लक्षात आलं असेल की साहित्याकडे पाहण्याचे वेगवेगळे दृष्टिकोन आहेत आणि त्या दृष्टिकोनाचा सर्व दृष्टिकोनाचा प्रभाव मराठी साहित्यावर पडलेला आहे। मराठी साहित्य हे अतिशय विकसित संपन्न मानलं जातं, ते यामुळेच की पलायनवादापासून किंवा फ्राईड पासून ते कार्ल मार्क्स पर्यंत, प्लेटो पासून ते अरिस्टॉटल पर्यंत, हेमिंग्वे, टी एस इलियट पासून ते भारतीय भरतमुनी पर्यंत या सर्वांचा प्रभाव आपण स्वीकारलेला आहे। याच्यामध्ये संतांची भक्ती आणि शांत रसाची भूमिका सुद्धा आपण स्वीकारलेली आहे। या सगळ्यांचं संमिश्रण आपल्या साहित्यामध्ये आहे आणि म्हणूनच मराठी एवढं संपन्न साहित्य दुसऱ्या भाषेमध्ये आपल्याला आढळून येत नाही, त्याला मर्यादा येतात। दुसऱ्या भाषेमध्ये एवढं सगळं काही स्वीकारलं गेलेलं नाहीये, मराठी लोकांनी लवकर ते स्वीकारलं, आत्मसात केलं आणि म्हणून मराठी भाषा आणि मराठी साहित्य हे फार संपन्न मानलं जात। याच्यानंतर जो दुसरं प्रकरण येत साहित्य शास्त्रामध्ये त्याला आपण प्रयोजन विचार असं म्हणतो। प्रयोजन म्हणजे याला उद्देश असंही म्हणूया। आतापर्यंत आपण जे साहित्याचं स्वरूप पाहिलं तो विषय साहित्याच्या अभ्यासाशी संबंधित होता, परंतु हे जे प्रयोजन विचार आहे हे साहित्याच्या विश्लेषणाशी संबंधित आहे। साहित्याचं विश्लेषण म्हणजे एखाद्या साहित्यकृतीचं समीक्षण करत असताना, एखाद्या साहित्यकृतीची चिकित्सा करत असताना प्रयोजन लक्षात घेतलं जातं। प्रयोजन याचा अर्थ जसा होतो उद्देश, उद्देश याचा अर्थ असा की मी एखादा कवी आहे तर मी कविता का लिहितो, याला याच्या मागेची कारण आहेत त्याला आपण प्रयोजन म्हणूया। मी एखादा कादंबरीकार आहे तर मी ही कादंबरी का लिहितो, याला सुद्धा प्रयोजन म्हणतात। मी एखादा नाटककार आहे तर मी हे नाटक का लिहितो, मी एखादा चरित्रकार आहे, मी एखादा दलित लेखक आहे, मी एखादा कथा लेखक आहे, तर हे का लिहिलं जातं? म्हणजेच याचा अर्थ असा होतो की साहित्य, संपूर्ण साहित्य आपण म्हटलेलं आहे, हे का लिहिलं जात? आता पहा, कादंबरी जर लिहायची असेल, कादंबरी आपल्याला माहिती आहे 200 ते 300 पानाची कादंबरी असते, त्याच्यापेक्षा मोठी असते। काही काही कादंबऱ्या छोट्या आहेत, 80-90 पानाच्या लघु कादंबऱ्या असतात, दीर्घ कथा असतात, त्या लिहिण्यासाठी भरपूर वेळ लागतो। असं का लिहिलं जातं? नाटक लिहिण्यासाठी सुद्धा भरपूर वेळ जातो, शक्ती जाते। काही लोक कविता करतात, काही लोक कवींना हसतात, तर काही लोक कवींना स्तुती करतात, दोन्ही करतात। तर प्रश्न हा आहे की हा कवी, हा कादंबरीकार, हा नाटककार, हा लेखक आणि एकंदरीत हा साहित्य निर्माता साहित्याची निर्मिती का करतो, याला आपण प्रयोजन असं म्हणतो। आलं लक्षात का? कारण की कोणताही हेतू असल्याशिवाय, काहीतरी मनातला उद्देश असल्याशिवाय माणूस कोणतंच काम करत नाही। माणूस हा मुळात आळशी माणूस आहे। माणसाचं वैशिष्ट्य जर काय म्हटलं असेल
तर हा इतर प्राण्यापेक्षा बुद्धीचा जास्त वापर करतो आणि जो व्यक्ती जो प्राणी बुद्धीचा जास्त वापर करतो तो साहजिकच शरीराचा वापर कमी करण्याचा प्रयत्न करतो, म्हणजे तो आळशी असतो। मग हा जो बुद्धिमान प्राणी आहे माणूस हा साहित्य लिहितो, जगातल्या सगळ्या कोपऱ्यामध्ये साहित्य लिहिलेलं आहे, प्रत्येक भाषेमध्ये साहित्य लिहिलं जातं, नाटक लिहिलं जातं, कविता लिहिली जाते, गाणं गायलं जातं, सगळीकडे आढळून येतं। मग असं असताना याचा नेमका उद्देश काय? आता हे उद्देश दोन पातळीवर आहे, एक असतं वैयक्तिक पातळी, म्हणजे वैयक्तिक स्तरावर हा कवी का लिहितो, या कादंबरीकार का लिहितो, हा नाटककार का लिहितो, आणि सामूहिक पातळी, सामूहिक पातळीवर म्हणजे सामूहिक पातळी म्हणजे साहित्य, एकंदरीत साहित्य का लिहिलं जात। तर याविषयी हा झाला एक भाग, प्रयोजनाचा हा फक्त एकच भाग झाला, म्हणजे लेखक कवी नाटककार साहित्य का लिहितो, त्याच्या मागे उद्देश काय असतो, त्याला काय मिळवायचं असतं, काय मिळवायचं असतं। तर काही लोकांनी सांगितलं नाही, त्याच्या मनामध्ये येतो उत्स्फूर्तता, आपण साहित्य पाहिलेलं आहे साहित्याचे स्वरूप, त्याच्यामध्ये असं सांगितलं की उत्स्फूर्तता असते आणि म्हणून ते साहित्य असते। काही लोकांनी कॅथर्सिस सांगितलं, अरिस्टॉटलचा कॅथर्सिस आपल्याला माहितच आहे की आतमधल्या ज्या भावना असतात त्या बाहेर निघतात आणि त्याच्यामुळं उत्स्फूर्ततेतून कॅथर्सिस तेथून ते साहित्य निर्माण होतं, ते सुद्धा एक प्रयोजन आहे। तसं कोणतं कोणतं, कोणी काही म्हणतील पैसे कमवायचे असतात साहित्यिकांना, ते सुद्धा एक प्रयोजन आहे। काही काही म्हणतील विरंगुळा पाहिजे असतो, टाइमपास करायचा असतो, ते सुद्धा एक प्रयोजन आहे। म्हणजे नेमकं कशासाठी कोणत्या कारणानं साहित्य लिहिलं जातं, कथा कविता कादंबरी लिहिलं जातं, याला आपण प्रयोजन असं म्हणतो। आता हा जो झाला, हा उद्देश यांचा झाला, कुणाचा? लेखकांचा। या लेखकांचं एक प्रयोजन झालं। आता या प्रक्रियेमध्ये साहित्य व्यवहारामध्ये आणखीन एक दुसरा घटक असतो, तो असतो वाचक। हा झाला लेखक, हा झाला वाचक इकडे। आता हा वाचक साहित्य का वाचतो? म्हणजे एवढ्या मोठ्या कादंबऱ्या आहेत, एवढ्या मोठे नाटक आहेत का, किंवा एखादा प्रेक्षक आहे तो नाटक का पाहतो? त्याला काही दुसरे काम नसतात का? तुम्ही चित्रपट का पाहता? तुम्ही मोबाईलवर वेगवेगळे व्हिडिओ का पाहता? हा सुद्धा साहित्याचा एक भाग आहे, आपण एक सहज याच्यासाठी चर्चा करूया, त्याच्यामध्ये का, नेमकं का। म्हणजे एकीकडे हा भाग आहे की साहित्य का लिहितो, आणि दुसरीकडे हा भाग आहे की वाचक किंवा प्रेक्षक हे साहित्य का पाहतो किंवा हे का वाचतो, नाटक का वाचलं जातं, नाटक का पाहिलं जातं, कादंबरी का वाचली जाते, कविता का वाचल्या जातात, नेमकी कोणती गोष्ट असते त्याच्यामध्ये। तर हा जो वाचक आहे, म्हणजे प्रयोजन दोन्ही ठिकाणी असतं, एक असतं लेखकाकडून प्रयोजन पहिला भाग, आणि दुसरं प्रयोजन असतं हे वाचकाकडून, हा का वाचतो का पाहतो। आणि या दोन्हीमध्ये हा जो घटक असतो याला साहित्य व्यवहाराची प्रयोजन अशी म्हटली जातात। प्रयोजन म्हणजे काय? लक्षात, प्रयोजन म्हणजे साहित्यामध्ये कथा कादंबरी नाटक असतात ती का लिहिली जातात, त्याच्या मागचे उद्देश का असतात, आणि लिहिली का जातात त्याचबरोबर ती वाचली का जातात, ती पाहिली का जातात। तर या दोन्ही व्यवहारामध्ये, म्हणजे एकीकडून हा कथानक लिहितोय, दुसरीकडून ते कथानक वाचतोय, याच्यामध्ये काय असतं असं, तर याचा जो अभ्यास असतो तो प्रयोजन अभ्यास असतो। हा प्रयोजन अभ्यास का महत्वाचा असतो? हा प्रयोजन अभ्यास कशासाठी महत्वाचा असतो? तर हा प्रयोजन अभ्यास साहित्याचा अभ्यास करण्यासाठी अतिशय आवश्यक असतो। आता साहित्याचा अभ्यास करण्यासाठी कसा आवश्यक असतो? समजा संत आहेत, संत तुकाराम आहेत, आणि संत तुकारामांनी एखादा अभंग लिहिला, संत चोखामेळा आहेत, त्यांनी एखादा अभंग लिहिला, आणि दुसरीकडे एखादा लावणी लिहिणारा आनंद पंडित किंवा राम जोशी असेल, त्याने एखादी लावणी लिहिली, त्याने लिहिली सुंदरा मनामध्ये भरली जरा नाही ठरली, लिहिलं श्रृंगारिक लावणी लिहिली,
तुकारामाने देवतेचं वर्णन करणारे व्यवस्थित लावलेली अभंग लिहिला. आता एकीकडे अभंग आहे आणि दुसरीकडे लावणी आहे. एका बाजूला अभंग आहे आणि दुसऱ्या बाजूला लावणी आहे. आणि त्या दोन्हीचा अभ्यास आपल्याला करायचा, कारण की ती दोन्ही कवी आहे, त्या दोन्ही कविता आहेत. आता याच्यामध्ये जो फरक पडला राम जोशीच्या लावणीमध्ये आणि तुकारामाच्या अभंगामध्ये, फरक का पडला? तुकाराम लावणी लिहू शकत नाहीत का? लिहू शकतात. राम जोशी अभंग लिहू शकत नाही का? लिहू शकतो. मग असं का होत की तुकाराम अभंगच लिहितात आणि राम जोशी लावणी, नंतर त्यांनी सुद्धा अभंग वगैरे लिहिले? तो भाग वेगळा. त्यांचे अभंग थोडेसे वेगळ्या पद्धतीचे होते, भक्तीपर होते. परंतु त्यांनी ज्या लावण्या लिहिल्या किंवा अनंत फंदीनं ज्या सुरुवातीच्या काळात लावण्या लिहिल्या, त्या का लिहिल्या? तर साहजिकच आहे, त्यांना पैसे कमवायचे होते, त्यांना मान सन्मान मिळवायचा होता, कारण ते शाहीर होते. लावणी तमाशे हे ते करायचे. संत तुकारामांना पैसे पाहिजे होते का? संत चोखामेळ्याला पैसे पाहिजे होते का? संत बहिणाबाईला पैसे पाहिजे होते का? तर अजिबात नाही. त्यांना पैसे नव्हते पाहिजे. त्यांना लोकांची करमणूक करून खुश करायचं होतं का? तर अजिबात नाही. जसं शाहिरी लोकांना खुश करत होते, तसे संत तुकारामांना खुश करायची गरज नव्हती. म्हणून ते कठोर बोलायचे, लोकांवर टीका करायचे, लोकांना रागावून बोलायचे. तर हा जो प्रकार आहे, हा प्रकार संत साहित्यामध्ये नव्हता. आणि म्हणून ते का लिहायचे? तर भक्ती करण्यासाठी, समाजाला मार्गदर्शन करण्यासाठी, समाजाला उपदेश करण्यासाठी लिहायचे. म्हणजेच एखाद्या कवीचा जर उद्देश वेगळा असेल, एकाचा उद्देश आहे पैसे कमावणं, दुसऱ्याचा उद्देश पैसे कमावणं अजिबात नाही, त्याला भक्ती करायची. आपण रस पाहिला होता मागच्या तासामध्ये की भक्ती रस, त्याला भक्ती करायची परमेश्वराची, तर तो जे लिहील ते सारखं असेल का? तर असणार नाही, त्याच्यामध्ये फरक असेल. म्हणजे का लिहितो याच्यावरून तो काय लिहितो हे ठरत. काय लिहितो एखादा माणूस, का लिहितो याच्यावर ठरत की तो काय लिहितो, कसं लिहितो. जर एखाद्याला पैसे हवे असतील तर तो दुसऱ्याची स्तुती करेल, आणि जर एखाद्याला पैसे नको असतील, त्याला खरं सांगायचं असेल, तर तो काय करेल? काय करेल? तर जे खरं आहे ते लिहिल. त्याच्यासाठी कदाचित त्याचं नुकसान सुद्धा होऊ शकत. म्हणजेच हा जो प्रयोजन विचार आहे, हा प्रयोजन विचार साहित्याला प्रभावित करतो, साहित्याचं स्वरूप निश्चित करतो. म्हणजे एखाद्या साहित्यामध्ये जर एखादी गोष्ट आलेली असेल आणि आपण जर हे समजलं लिहिलं की तो का लिहितो, हे समजलं की तो काय लिहिणार आहे, तो काय लिहू शकतो, आणि हे घटक कुठून आलेले आहेत हे आपल्याला आज बिलकुल लक्षात येतं. आणि म्हणून साहित्याचं स्वरूप समजून घेण्यासाठी, एखाद्या कलाकृतीचं, एखाद्या कवितेचं, एखाद्या नाटकाचं, एखाद्या कादंबरीचं स्वरूप लक्षात घेण्यासाठी प्रयोजन समजून घेणं अतिशय आवश्यक असतं. तुम्हाला प्रयोजन समजलं की तुम्हाला साहित्याचा, साहित्याच्या मागच्या गोष्टी समजायला लागतात, साहित्याची समीक्षा तुमची सुरू होते. सामान्यरित्या काय केलं जातं? अरे वा किती छान कविता आहे, किती छान कादंबरी काय, किती छान नाटक आहे, एवढं बोलून आपण ते संपतो, आपलं ती गोष्ट संपते. परंतु जेव्हा तुम्ही त्या क्षेत्रातले तज्ज्ञ असता, जेव्हा तुम्ही मराठी साहित्याचे अभ्यासक असता, तर तुम्ही बीए थर्ड इयरला आहात, म्हणजे तुम्ही या क्षेत्राचे अभ्यासक आहात, त्याच्यातले तज्ज्ञ होणार आहात, तेव्हा तुम्हाला त्या नाटकापेक्षा, त्या कादंबरीपेक्षा, त्या कवितेपेक्षा, त्या कवितेच्या मागचे जे घटक असतात ते समजून घ्यावे लागतात. आणि त्याच्या मागचा घटक कोणता आहे? तर हा की हा कवीनं असं का लिहिलं, का लिहितोय हा, म्हणजेच त्याचं प्रयोजन काय आहे. प्रत्येक कवी वेगवेगळ्या पद्धतीने लिहितो आणि प्रत्येक कादंबरीकार सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीनं लिहितो. त्याची पद्धती का बदलते? तर त्याच्यातला सगळ्यात मोठा भाग जो असतो तो या प्रयोजन विचारामध्ये असतो. तुम्हाला त्याचं प्रयोजन समजलं की त्याच्या साहित्याचं स्वरूप समजतं. आणि एवढंच नाही, जर तुम्ही त्याचा थोडासा बारकाईने अभ्यास केला तर तो पुढे काय लिहिली, म्हणजे एखादा कवी आहे, त्यानं 10 कविता लिहिल्या, त्या वाचल्या, त्याचं जर तुम्ही प्रयोजन समजून घेतलं आणि त्याचं जर प्रयोजन बदललं नाही पुढच्या काळामध्ये,
तर पुढच्या काळामध्ये सुद्धा तो काय लिहील याचा तुम्ही अंदाज व्यक्त करू शकता. त्याच्याविषयीची तुम्हाला त्याच्या मनामधल्या चालणाऱ्या गोष्टी, त्याची अभिरुची ही सुद्धा आपल्याला समजून घेता येते. त्याच्यामुळे साहित्य जे लिहिलेलं आहे, साहित्य म्हणतो आपण ही कविता आहे, ही कादंबरी आहे, ही नाटक आहे, पण हे नाटक का लिहिलं हे समजून घेणं अतिशय महत्वाचं असतं. का लिहिलं हे समजून घेतलं की काय लिहितो, तो काय लिहितलाय हे सुद्धा आपल्याला लक्षात येतं. त्याच पद्धतीने वाचकाचं सुद्धा असतं. एवढ्या हजारो कादंबऱ्या आहेत, लाखो कविता आहेत, परंतु त्यातल्या मोजक्याच आपल्यापर्यंत येतात. संत तुकारामाचे जवळपास 4,500 अभंग आहेत आणि नवीन काही अभ्यासकांनी त्यांच्या नावावर असलेले 9,000 अभंग काढलेले शोधून. आता या 9,000 किंवा या 4,500 सगळेच्या सगळे अभंग या वारकऱ्यांना माहीत असतात का? प्रत्येकाला माहीत असतात का? किंवा आता मी सुद्धा वारकरी संप्रदायाशी संबंधित आहे तर मला ते सगळे अभंग माहित आहेत का? अजिबात नाही. तर त्यातले मोजके अभंग आपल्याला माहिती असतात आणि ते मोजके अभंग का माहिती असतात, आपण ते का वाचतो, तर याची सुद्धा एक प्रयोजन असत. मी जेव्हा हरिपाठांचा अभ्यास करू लागलो तेव्हा माझ्या लक्षात आलं की बहुसंख्य वारकऱ्यांना हरिपाठ येतो. आलं लक्षात? तर ते हरिपाठाचं वाचन का करतात दररोज? सकाळी वाचतात, दुपारी वाचतात, संध्याकाळी वाचतात, किंवा दुसऱ्या एखाद्या संप्रदायाचे असतील तर त्यांची सुद्धा नित्य पठनचा भाग असतो. आणि ते सकाळी एखादा श्लोक म्हणतील, दुपारी एखादा श्लोक म्हणतील, संध्याकाळी एखादा श्लोक म्हणतील, असं का करतात? ते का वाचतात? ते त्यांना तर कुठे परीक्षा द्यायची नसते, मग का वाचतात? तर त्यांच्या मागे भक्ती नावाचा प्रकार असतो, त्यांची श्रद्धा असते, त्यांना अध्यात्माचा भाग म्हणून ते वाचन करतात. म्हणजे पहा, आपण कविता का वाचतो? बरेच लोक कविता वाचतात विरंगुळा म्हणून, करमणूक म्हणून. आपण म्हणजे विद्यार्थी आणि प्राध्यापक, आपण कविता का वाचतो? कारण की आपल्याला त्याचा अभ्यासक्रम असतो, त्याच्यावर परीक्षा द्यायची असते, मार्क मिळवायचे असतात, मार्क मिळवून पुढे नोकरी मिळणारी असते, म्हणून आपण त्याचं वाचन करतो. आणि अध्यात्म क्षेत्रातले लोक काय करतात? त्याची भक्ती करण्यासाठी सांप्रदायिक नियम म्हणून त्याचं वाचन करतात. म्हणजे प्रत्येक जण प्रत्येक साहित्याचं वाचन सुद्धा वेगवेगळ्या हेतून करतो. काही लोक ज्ञान मिळवण्यासाठी करतील, काही करमणूक म्हणून करतील, काही चला आपलाच माणूस आहे यानं लिहिले, काय लिहिले ते पाहू अशा जिज्ञासूतून ते वाचतील. तर अशा पद्धतीनं वाचकांच्या कडे सुद्धा प्रयोजन विचार असतो. त्याचा प्रयोजन विचार जेवढा जशा पद्धतीचा असेल त्या पद्धतीचं त्याचं वाचन होत असत. समजा एखादं नाटक चालू आहे, तुम्ही सहज गेलात, नाटक पाहिलं, नाटक पाहून वापस आलात, त्या नाटकाचं जे काही आहे स्वरूप वगैरे ते तुमच्या लक्षात आलं, तुम्ही आनंद घेतला, बाहेर निघाला. पण असा विचार करा की त्या नाटकामध्ये तुमचा भाऊ किंवा बहीण किंवा घरातला एखादा सदस्य अभिनय करतोय, काय होईल? जोपर्यंत त्याचा प्रवेश येणार नाही, जोपर्यंत त्याची सगळे डायलॉग वगैरे होणार नाही, तोपर्यंत तुम्ही त्याच्यावर बारीक लक्ष ठेवा. म्हणजे असे सहज गेलात तेव्हाच तुमचं प्रयोजन वेगळं, आणि जेव्हा तुमचा भाऊ आहे, बहीण आहे किंवा घरातला एखादा सदस्य नाटक करतोय, तेव्हा प्रत्येक ठिकाणी तुमच्या टाळ्या कशा वाजतात, तुम्ही ओरडून कसं त्यांना प्रोत्साहन देतात, तेव्हाचं वर्तन तुमचं वेगळं असेल. आणि जेव्हा तुम्ही त्याचे परीक्षक असाल, नाटक एकच चालू आहे, त्याचे तुम्ही परीक्षक आहे, तुमचा रोल बदललेला आहे, पाहणाऱ्याचं भूमिका बदललेली आहे, जेव्हा तो परीक्षक म्हणून जाईल तेव्हा काय होईल? तर त्याची भूमिका आणखीन वेगळी असेल. त्याला मुद्देसूदपणे ते एक एक मुद्दा त्याला काढावा लागेल की नैपथ्य कसं होतं, अभिनय कसा होता, संवाद रचना कशी होती, त्याची जी परीक्षणाची भूमिका आहे ती भूमिका त्यांना समजावून घ्यावी लागेल. म्हणजे हा जो पाहणारा आहे किंवा हा जो वाचणारा आहे याचं प्रयोजन काय, पाहणाऱ्याची भूमिका काय, वाचणाऱ्याची भूमिका काय आहे, याच्यावरून सुद्धा तो कसं पाहतो, किती सखोल पाहतो हे सुद्धा ठरत असतं, हे सुद्धा निश्चित होत असतं. आणि म्हणून साहित्याचा जेव्हा आपण अभ्यास करतो, जेव्हा साहित्याचा विचार केला जातो, साहित्याचं विश्लेषण केला जातो, तेव्हा हा प्रयोजन विचार त्याच्यामध्ये अनिवार्यपणे येतो. प्रयोजन विचार जर समजून घेतला नाही तर आपल्याला साहित्य समजून घेता येत नाही. आणि म्हणून साहित्याच्या प्रयोजनाचे हे दोन भाग आपण लक्षात ठेवायचे. एकीकडे आहेत कवी
कादंबरीकार नाटककार म्हणजे लिहिणारे साहित्य निर्माण करणारे ते साहित्य निर्माण का करतात याचं प्रयोजन शोधायचं. दुसरा आहे वाचक किंवा प्रेक्षक, तो त्या कादंबरीला कथेला कवितेला का वाचतो, कशासाठी वाचतो, त्याची भूमिका काय आहे, त्याचं प्रयोजन काय, हा दुसरा भाग. म्हणजे एकीकडे प्रयोजन इकडे एक आहे आणि या बाजूला आहे आणि त्याच्यामध्ये साहित्य कृती आहे. ही समजा कविता झाली तर हा कविता लिहिणारा का लिहितो, कादंबरी लिहिणारा का कादंबरी लिहितो, नाटक लिहिणारा का नाटक लिहितो आणि हा इकडचा वाचक का वाचतो, तर याला आपण प्रयोजन विचार असं म्हणतो. तर याच्यावरून अभ्यासकांनी निष्ठ हा शब्द वापरला, म्हणजे लेखकाची प्रयोजने आणि वाचकांची प्रयोजने असं न म्हणता त्याने सांगितलं लेखक निष्ठ प्रयोजन. लेखक निष्ठ प्रयोजन, तर हा जो भाग आहे लेखक निष्ठ प्रयोजन, किंवा जर तुम्हाला शब्द कठीण वाटत असेल तर आपण सद्देशिक फक्त दोनच संकल्पना लक्षात घेऊयात की लेखकाशी संबंधित असलेली प्रयोजने. लेखक म्हणजे इथं कवी साहित्यिक नाटककार सगळे आहे आणि दुसऱ्या बाजूला वाचकाशी संबंधित असणारी प्रयोजने, ही दोन्ही प्रयोजन जवळपास सारखीच असतात. कारण की ज्या भूमिकेतून लिहितो त्याच्याच विरुद्ध बाजूला किंवा त्याला पूरक असणारी प्रयोजन म्हणजे त्या पद्धतीने तो वाचत असतो. लिहिणाराही त्याच भूमिकेतून लिहित असतो बऱ्याच वेळेस आणि वाचणाराही त्याच भूमिकेतून वाचत असतो. एखाद्याला अध्यात्म लिहायची, श्रद्धा करायची, देवाची भक्ती करायची, तो अभंग लिहील. आणि एखाद्याला करमणूक करायची तर तो करमणूक म्हणून अभंग वाचेल का? तर शक्य नाही. करमणूक म्हणून तो करमणुकीशी संबंधित असणारे साहित्य वाचेल. तर हे दोन्ही एकमेकांसोबत जोडलेली असतात, म्हणून त्याच्यामुळे जेव्हा आपण लेखकनिष्ठ म्हणून तेव्हा तीच कुठे ना कुठेतरी वाचकनिष्ठ सुद्धा असतात. परंतु तरीही त्यांना आपण स्वतंत्रपणे घेऊयात, मांडणी करताना आपल्याला ते सोपं जातं म्हणून. तर ह्या प्रयोजन विचार जो आहे तो आपण पुढच्या तासामध्ये याला आपण सुरुवात करूयात. तुमच्याही लक्षात आलं असेल की प्रयोजन म्हणजे उद्देश, का लिहितो आणि का वाचतो. इथे आपण थांबूयात, पुढच्या तासामध्ये आपण प्रयोजनाच्या पुढच्या टप्प्याकडे पाहूयात. धन्यवाद.